मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी होत आहे. नेमकी काय बातमी आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. पूर्वी माझी नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून घ्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका. चला तर वय सविस्तर माहिती. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष तसे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे. याबाबत राज्य सरकारकडून जरी सकारात्मक आश्वासने दिले असले तरी यावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय होत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत आहे. राज्यांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांची वयाने उशिरा शासन सेवेत रजू झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास 2 वर्ष अधिकची सेवा मिळेल. याबाबत अनेक राज्याने सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केले आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात येईल अशी आशा राज्य कर्मचाऱ्यांना लागली आहे. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्यातील कर्मचाऱ्यांचे 23 व 24 फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी संप झाले होते. या संपामध्ये राज्य शासनाकडून सकारात्मक आश्वासने देण्यात आली होती, परंतु अद्यापपर्यंत या बाबीवर राज्य शासनाकडून कोणतेही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यातील 2005 नंतर शासन सेवेत रजू झालेल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबतची मागणी कर्मचाऱ्याकडून होत आहे. यावर राज्य शासनाकडून योग्य निर्णय घेण्यात येईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक व 2 वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.